हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजान्यामध्ये तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी सेटिंग पावडर म्हणजेच काय आणि ही सेटिंग पावडर आपल्या त्वचेसाठी का गरजेची असते हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ही सेटिंग पावडर कशी असते ते देखील मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मैत्रिणींनो, जर तुम्हाला मेकअप करायला हे आवडत असेल तर आजचा विषय हा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण तुम्ही हवा तसा मेकअप केल्यानंतर आपल्याला आपला चेहरा हा खुलून दिसावा असं प्रत्येकालाच वाटत असते. पण धूळ, माती, प्रदूषण यामुळे आपल्या चेहऱ्यावर केलेला मेकअप हा पूर्णपणे निघून जात असतो. म्हणजेच काय, हा केलेला मेकअप हा पूर्णपणे वाया जातो. आणि म्हणूनच जर तुम्ही एवढ्या मेहनतीने केलेला मेकअप हा तुम्हाला पूर्ण काळ टिकवायचा असेल आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खास सेटिंग स्प्रे पावडर ही घेऊन आलेली आहे. मैत्रिणींनो, आता ही सेटिंग पावडर म्हणजे काय आणि ह्या सेटिंग पावडरचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यावर कशा प्रकारे करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊयात. मैत्रिणींनो, सेटिंग पावडर म्हणजेच याला सेटिंग पावडर अथवा लूज पावडर या नावाने देखील ही पावडर ओळखली जाते. सेटिंग पावडर किंवा लूज पावडर या नावाने ओळखली जाणारी ही खास मेकअप पावडर असते आणि ही पावडर टाल्क आणि सिलिका यांचे मिश्रण असते. मैत्रिणींनो, आपण आपल्या चेहऱ्यावर मेकअप हा करतोच आणि या मेकअपमध्ये जे तेलीय पदार्थ असतात आणि ते तेलीय पदार्थ आपल्या चेहऱ्यावर जागच्या जागी राहण्यासाठी या सेटिंग पावडरचा उपयोग केला जातो आणि हाच फायदा मेकअप टिकवण्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण जर आपण केलेला मेकअप हा फार काळ टिकला तरच आपण चांगले दिसू शकतो. मैत्रिणींनो, आता ही सेटिंग पावडर म्हणजे काय आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे करायचा आहे हे आता तुम्हाला नक्कीच कळले असेल. मैत्रिणींनो, ही आहे ती सेटिंग पावडर. तुम्ही पाहू शकता इथे मी स्विस ब्युटी या कंपनीची ही सेटिंग पावडर इथे परचेस केलेली आहे. स्विस ब्युटी प्राइम सेट प्राइमर अँड मॅटिफाईंग सेटिंग पावडर इथे यांनी मेन्शन केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, ही अशा प्रकारे ब्लॅक कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये येते, तुम्ही पाहू शकता. ही अशा प्रकारे स्क्वेअर शेपमध्ये दिलेली आहे आणि याची प्राइस जी आहे ती म्हणजे फारच अफोर्डेबल आहे. तुम्ही याला नक्की परचेस करू शकता. आता ही प्राइस माझ्या लक्षात नाहीये, पण अंडर 200 मध्येच मी याला परचेस केले होते, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला ही स्विस ब्युटीची सेटिंग पावडर परचेस करायची असेल तर याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही स्विस ब्युटीची सेटिंग पावडर तुम्ही नक्की परचेस करू शकता. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला याला ओपन करून दाखवते, तुम्ही पाहू शकता. हे अशा प्रकारे कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये येते. ही अशा प्रकारे ग्लासच्या बॉटलमध्ये सेटिंग पावडर आहे. मैत्रिणींनो, आता मी याला ओपन करून दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये अशा प्रकारे एक पफ दिलेला आहे, जस एक स्पंज दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही आतमध्ये पॅकेजिंग दिलेली आहे. आता याला आपण याला असे ओपन करूया. तुम्हाला हळूवारपणे याला ओपन करायचं आहे, नाहीतर यातली पावडर ही पूर्णपणे सांडू देखील शकते, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, या अशा प्रकारे तुम्हाला इथे व्हाईट कलरची सेटिंग पावडर ही मिळून जाईल, तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, इथे तुम्हाला वाटत असेल की ही व्हाईट पावडरच आहे तर आपण आपल्या घरातल्या टाल्कम पावडरचा वापर करायला काय हरकत आहे, पण तसे मुळीच नाहीये. ही सेटिंग पावडर फार वेगळी असते, याच्यामध्ये टाल्क आणि सिलिकाचे मिश्रण असते आणि जी आपण रेग्युलर पावडर वापरतो ती फार वेगळी असते, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता याला कसे यूज करायचे आहे, तुम्ही ज्या वेळेस पूर्णपणे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप करून घ्याल त्यानंतरच तुम्हाला सर्वात शेवटी तुम्हाला या स्पंजच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर डॅब डॅब करून ही सेटिंग पावडर लावायची आहे. ठीक आहे, इथे आणि स्पंज दिलेला आहे, या स्पंजच्या सहाय्याने तुम्हाला डॅब डॅब करून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ही पावडर लावायची आहे, तुम्ही पाहू शकता. हलक्या हाताने तुम्हाला हे स्पंज याच्यामध्ये डॅब करायचे आहे, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सेटिंग पावडर ही आलेली आहे. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या डोळ्याखाली अशा प्रकारे डॅब डॅब करा. ठीक आहे, तुमचा टी झोन एरिया जिथे जिथे तुमचा तेलकट भाग असेल तिथे तिथे सेटिंग पावडर ही नक्की लावा. ठीक आहे, इथे फोरहेडवर तुम्ही पाहू शकता. अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेतले तरी ही पावडर पूर्ण चेहऱ्यावर लागून जाते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला डॅब डॅब करून तुम्हाला लावायची आहे, मी पाहू शकता. तुमच्या नोजवर, तुमच्या टी झोनवर जिथे जिथे तुम्हाला घाम येत असेल तिथे तिथे तुम्ही ही सेटिंग पावडर नक्की लावा. मैत्रिणींनो, जरुरी नाही की तुम्ही या स्पंजच्या सहाय्याने तुम्हाला स्प्रेड करायचे आहे, तुम्ही एखाद्या मेकअप ब्रशने देखील तुम्ही ही पावडर सेट करू शकता. तुम्ही पाहू शकता या ब्रशच्या सहाय्याने मी ही सेटिंग पावडर सेट करत आहे. मी हळूवारपणे याला मूव्ह करायचं आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे,
अतिशय हलक्या हाताने तुम्ही ब्रश तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो देखील आलेला आहे. तुम्ही पाहू शकता सेटिंग पावडर ही मी माझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे लावून घेतलेली आहे, म्हणजे स्प्रेड करून घेतलेली आहे. अतिशय स्मूथली अशी ही सेटिंग पावडर माझ्या चेहऱ्यावर लागलेली आहे. मैत्रिणींनो, ही स्विस ब्युटीची सेटिंग पावडर मी तुमच्यासाठी नक्की रेकमेंड करेन. तर मग मैत्रिणींनो, ही सेटिंग पावडर म्हणजे काय आणि या सेटिंग पावडरचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यावर कशाप्रकारे आणि कधी करायचा आहे हे तुम्हाला आता नक्कीच कळले असेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आता तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर या सेटिंग पावडरचा उपयोग हा नक्की करू शकाल. तर मग मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यवर्धक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिला प्रेस नक्की करा. म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.